मित्रो वपुकाळ्यांची एक फार सुंदर एक कोट आहे वपुकाळ्यांचं. तुम्ही बरेच जणांनी वपुकाळ्यांचं नाव ऐकलं असेल. त्यांचं एक फार सुंदर कोट आहे की माणसाने पुढे बघायचं की मागे, यावरच आपल्या आयुष्यातलं बरंच सुखदुःख अवलंबून असतं. म्हणजे जो व्यक्ती नेहमी भूतकाळात जगतो तो नेहमी दुःखातच जगत असतो, आणि जो व्यक्ती नेहमी वर्तमान काळाचा विचार करतो किंवा सध्याचा विचार करतो, भविष्याचा विचार करतो, वर्तमान काळात जगतो, असा व्यक्ती नेहमी आपल्या आयुष्याबद्दल पॉझिटिव्ह राहतो. आता काही लोक व्यक्तींचा भूतकाळ चांगला असेल तर ते नेहमी भूतकाळात जगतात, अरे वा मी माझं आयुष्य एवढं सुंदर होतं, माझं आजचे दिवस लईच खराब आहेत, असं थोडंसं निगेटिव्हिटी तरी माणसाच्या मनात येते. त्यामुळं त्यांचं म्हणणं आहे आणि माझंही म्हणणं आहे, माझा हा स्वतःचा अनुभव आहे की तुम्ही नेहमी वर्तमान काळात जगून भविष्याचा विचार केला पाहिजे, ना की मागे भूतकाळात घडलेल्या गोष्टींवर वारंवार विचार करून आयुष्याचा पालापाचोळा करून घेतला पाहिजे. जेव्हा तुम्ही भूतकाळात जगता, जेव्हा तुम्ही फक्त आणि फक्त भूतकाळाचा विचार करता, अशा वेळेस विचारांमध्येच आपलं आयुष्य, आपला वेळ वाया जातो. पण जेव्हा तुम्ही वर्तमान काळात जगून भूतकाळाचा, भविष्य काळाचा विचार करतायत, जेव्हा तुम्ही वर्तमान काळात प्रॅक्टिकल विचार करतायत की चला यार ठीक आहे, आता RRBPO प्री फेल झालो, मग अशा परिस्थितीत काय करायला पाहिजे, मागच्या गोष्टीवर विचार करून बसून घ्यायला पाहिजे की एकदा हा विषय संपून पुढच्या गोष्टीवर विचार करायला किंवा पुढच्या प्लॅनिंगवर विचार करायला पाहिजे, हे खूप डिपेंड करतं. तसा हा आजचा व्हिडिओ जो आहे हा मला 2 दिवसांपूर्वीच बनवायचा होता, पण ज्या दिवशी रिझल्ट आला त्या दिवशी बराच वेळ शेंद्रलो होतो, रात्री 8, 8:30, 9 वाजले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सेकंड डेला म्हणजे SBI ची एक्झाम होती 25 ऑगस्टला, त्यामुळं SBI ची एक्झाममुळे दिवसभराचे लेक्चर आणि संध्याकाळी एक्झामला गेल्यामुळं थोडासा हा व्हिडिओला थोडासा डिले झाला. पण हा व्हिडिओ बनवताना म्हणजे एकदम विचार करून, जसं मागचा व्हिडिओ मी RRBPO च्या मेन्ससाठी बनवला होता, सेम तसाच आजचा व्हिडिओ सुद्धा एकदम प्रॉपरली व्यवस्थित विचार करून एक एक मुद्द्याला हात घालून बनवला आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, एकदम छोटे छोटे पॉइंट्स तुमच्या मनात कुठलेही डाऊट्स राहणार नाहीत. आणि मला वाटतं की RRBPO च्या मेन्सच्या दरम्यान मी सांगितलं होतं की कट ऑफ बद्दल तुम्हालाही माहिती आहे की ऑफकोर्स सेम त्याच रेंजमध्ये कट ऑफ लागला आहे. जरी अजून कट ऑफ डिक्लेअर नाही झाले पण डेफिनेटली कट ऑफ जो हा त्याच रेंजमध्ये लागला ज्या रेंजमध्ये मी सांगितला होता. त्यामुळे एक जेवढा विचार करून या गोष्टी बनवतो किंवा ज्या विचार करून ज्या गोष्टी सांगतो तुम्हाला, या खूप मॅटर करतात, याच्यावर खूप विचार करावा लागतो. म्हणून हा छोटासा व्हिडिओ, हा जास्त व्हिडिओ असणार आहे, छोटासा आहे, प्रॉपरली शेवटपर्यंत बघा. ठीक आहे, चला स्टार्ट करूया. बघा या व्हिडिओचा व्हिडिओचा फ्लो कसा असेल. सगळ्यात पहिले या मध्यंतरी या 2 दिवसामध्ये विद्यार्थ्यांचे जे रिव्ह्यूज आले, जसे मेसेजेस आले, विद्यार्थी येऊन भेटले, त्यांचे जे फीडबॅक होते, याच्यावर थोडंसं बोलणार, काय काय विद्यार्थ्यांचे रिव्ह्यूज होते, हेच रिव्ह्यूज तुमच्या मनात आहेत, हेच डाऊट्स तुमच्या मनात आहेत, त्याच्यानंतर त्याच्यावर सोल्युशन, त्यानंतर अपकमिंग ऑपॉर्च्युनिटीजचा व्हिडिओमध्ये, मागच्या व्हिडिओमध्ये मी बोललो होतो, त्यामुळे इथं फार जास्त काही बोलणार नाही. त्यानंतर अजूनही काही लोकांचे अटेम्प्ट वाढत नाही, असे लोकांचे मेसेज की सर मी अटेम्प्ट कमी केले होते, मग मला अटेम्प्ट बद्दल थोडं सांगा की अटेम्प्ट कसे वाढवायला पाहिजे. त्यानंतर अॅक्युरसीवर कसं लक्ष दिलं पाहिजे. त्यानंतर पते की बात, शेवटी पते की बातवर बोलणार आहे. तर सगळ्यात पहिले आपण काय करूया, स्टुडंट्स कॉर्नरवर जाऊया की नेमके स्टुडंट्सचे रिव्ह्यूज काय काय होते. काही लोकांचं म्हणणं होतं की आमचे 50+ अटेम्प्ट होते, म्हणजे 52, 53, 55 असे अटेम्प्ट होते, रिझल्ट फेल आला. काही लोकांचे 65, 62, 67, 68 अटेम्प्ट होते, रिझल्ट फेल आला. पण असं नॉर्मली कुणाच होत नाही, एवढे अप्पर एंडला अटेम्प्ट असल्यावर नॉर्मली कुणी फेल होत नाही, मग तेच फेल होतं जे पहिल्यांदा गेलं ना 80-80 अटेम्प्ट करून आलं, म्हणजे याचा अर्थ असा आहे की तू केव्हा मरणार आहे बिचारा. पण असे काही जेन्युइन लोक होते, बघा जेन्युइन लोकांबद्दल मी बोलतोय, जेन्युइन लोक ज्यांची तयारी चांगली आहे, ज्यांची रेग्युलरली तयारी चालू आहे, अशा लोकांचा ॲव्हरेज अटेम्प्ट मी तुम्हाला त्या दिवशी सांगितला होता 50 ते 60 रेंज बाउंड होती. आणि ज्यांनी ज्यांनी ते ॲक्युरेट अटेम्प्ट केले होते अशा सगळ्यांचे रिझल्ट आलेले आहेत, असे ऑलमोस्ट सगळ्यांचे रिझल्ट आलेत ज्यांची रेंज 50 ते 60 रेंज बाउंड होती, 50 ते 60 रेंज बाउंड. आता माझं याचं लेक्चर चालू होतं बिगिनर बॅच 4 च्या लेक्चरमध्ये मी सांगितलं
की एक जुना विद्यार्थी आहे, जुना म्हणजे बिगिनर बॅच 3 विद्यार्थी, ज्याची बॅच सध्या चालू आहे, संदीप नानवटे नावाचा, बॅच चालू आहे त्याची, 46 अटेम्प्ट केले होते त्याने, 46 46 आणि प्री एक्झाम पास आहे. म्हणजे याचा अर्थ कुठेतरी आपण अटेम्प्ट करतोय पण अटेम्प्ट मध्ये अक्युरसी मेंटेन राहत नाहीये म्हणून रिझल्ट बऱ्याच जणांचा गेला. म्हणजे मॅक्सिमम लोकांचा जर रिझल्ट फेल आला असेल त्याचं पहिलं रिझन होतं, म्हणजे मेन रिझन अटेम्प्ट आहेत भरपूर पण अक्युरसी मेंटेन नाही झाली. काही विद्यार्थी होते ज्यांचे अटेम्प्टच कमी होते, मग आता यांनी तर मेंटली ऍक्सेप्ट केलेलं होतं की आम्ही फ्री फेल होणार आहे, पण असं नव्हतं बाळांनो, हे तसं ऍक्सेप्ट करणं चुकीचं होतं. बघा मी तुम्हाला सांगितलं ना की आता ऍक्च्युली हे बघा, संदीप नानवटे बिगिनर बॅच 3, थँक्यू सर, फक्त 46 अटेम्प्ट होते, विश्वास नाही बसत प्री क्लिअर झालो. म्हणजे असे अजून 46च काय, एकतर 45 आहे, एकाचं 45 रिझल्ट आहे. आणि मी तुम्हाला त्या दिवशी पण सांगितलं होतं ज्या दिवशी RRBPOचा व्हिडिओ बनवला होता की दादांनो रिझल्ट येईल, तुम्ही गाफील राहू नका. आता हाच विद्यार्थी आहे संदीप, याने आता याची प्रीची बॅच चालू आहे, याची प्रीची बॅच जस्ट संपली, आता मेन्समध्ये तो शिफ्ट झाला. आता याने कसं करायचं, GA करू की क्वांट करू की रिझनिंग करू की इंग्लिश करू, त्यामुळं कधीच गाफील राहायला नाही पाहिजे. तर असे काही रिव्ह्यूज होते की 50+ अटेम्प्ट आले झाले पण अॅक्युरसी नसल्यामुळे रिझल्ट गेला, ज्यांचा रिझल्ट गेला अटेम्प्ट एकदम 35 40 45 50 होते, पण मी म्हणलं की रेंज बाउंड नॉर्मली 50 ते 60 होती, बरेच विद्यार्थ्यांची 45 ते 50 पण अटेम्प्ट केले होते, त्यांचे रिझल्ट आले. मग अल्टिमेटली मॅटर कर तुमची अॅक्युरसी किती आहे. त्यानंतर काही लोकांचं म्हणणं काय होतं की मी ड्युरिंग एक्झाम स्टक झालो, जसं काल मी SBI क्लर्कच्या एक्झामला गेलो होतो, एक पझल होतं फ्लोअरचं पझल, बॉक्सचं पझल होतं, त्या बॉक्सचं पझलला मला 3 वेळेस ट्राय करावं लागलं आणि एवढं पांचट होतं, 2 पॉसिबिलिटीमध्ये सहज बसलं असतं, म्हणजे मोजून 2 मिनिटांचं पझल होतं, पण मला त्याला जवळपास 5 ते 6 मिनिटं द्यावे लागले. आणि अशा वेळ आता मी ते का दिले, कारण की मला माहिती होतं की माझ्याजवळ वेळ भरपूर आहे. पण जेव्हा तुम्ही अशा एक्झाम अशा एखाद्या सेटमध्ये स्टक होऊन जाता तेव्हा तुम्ही काय करायला पाहिजे, तेवढ्या वेळेपुरतं ती सोडून द्यायला पाहिजे, त्याच्यामध्ये जास्त इगोवर नाही घ्यायला पाहिजे. असं काही लोकांचं झालं ड्युरिंग एक्झाम स्टक झालो, म्हणजे मी सांगतो की ज्या लोकांवर मला फार विश्वास होता, असे काही 8-10 लोक जे माझ्या पर्सनल कॉन्टॅक्टमध्ये होते की ते एक्झाममध्ये एखाद्या DIमध्ये स्टक झाले, एखाद्या नंबर सिरीजमध्ये स्टक झाले आणि एका प्रश्नावर 3-4 मिनटं वेळ वाया घालवला आणि तिथंच त्यांचा कॉन्फिडन्स मोरल पूर्ण डाऊन झाला. असं काही लोकांचं हे होते की सर याच्याबद्दल पण काही सोल्युशन सांगा. त्यानंतर काही होते की ज्यांना सगळं येत होतं प्रॉपरली पण एक्झाम प्रेशरच हँडल नाही करता आलं. म्हणजे एक्झाम चालू आहे आणि एक ड्युरिंग एक्झाम चालू असताना अरे हे सोडू का ते सोडू ते सोडू का ते सोडू ते सोडू का ते सोडू स्टक झाले, म्हणजे प्रेशर हँडल नाही करता आलं आणि त्याच्यात टाइम लॅप्स होऊन गेला. काही लोकांना रिझनिंग आवडतं रिझनिंग पासून चालू केलं, काही लोकांना क्वांट आवडतं क्वांट पासून चालू केलं, काही लोकांना हेच नाही कळलं चालू कशापासून करू, जसं पेपर आलं तसं चालू केलं, म्हणजे क्वेश्चन सिलेक्शनच नाही जमलं, मग अशा लोकांना एक्झामचं प्रेशर हँडल नाही झालं. असे काही लोकांचे रिव्ह्यूज होते की याच्याबद्दल पण आम्हाला थोडंसं बोला, एक्झाममध्ये स्टक झालो याच्याबद्दल बोला. त्यानंतर काही लोकांचे रॉंग अझम्पशन, याच्याबद्दल मला खूप बोलायचं आहे. हा काही लोकांनी एवढा मूर्खपणा केला. रॉंग अझम्पशन म्हणजे काय सर, करंट बॅचेस चालू आहेत किंवा जस्ट बॅचेस संपल्या, शेंद्रेचे लेकर बॅचेस संपलेले आहेत, बिगिनर बॅच 1 बिगिनर बॅच 2 बिगिनर बॅच 3 चालू आहे, समजा 1-2 वाले बॅचेस संपलेले आहेत, चांगली प्रॅक्टिस करत बसण्यापेक्षा नुसतं माइंडमध्ये हे त्यांनी सेट केलं, आम्हाला काय टेन्शन आहे आमची बॅच संपली आहे आम्ही तर सगळं शिकलो आहे आम्हाला काय प्रॉब्लेम आहे. अरे पण दादांनो ताईंनो बॅच संपली म्हणजे तुम्ही हुशार झालात का, बॅच संपली जर बॅच संपली आहे आणि बॅच संपलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला जर रिझल्ट आला असता तर मग काही लोक घरी कशाला गेले असते बाबांनो, प्रत्येकाने नुसते बॅच कंप्लीट केली नसती का. आजही बरेच विद्यार्थी आहेत, म्हणजे हे स्पेशली मी शेंद्राच्या विद्यार्थ्यांबद्दल बोलेल, एवढ्या सगळ्या फॅसिलिटीज असताना हे लेकर कॅज्युअली घेत आहेत आणि वाईट याचं वाटतं की सगळ्या गोष्टी अवेलेबल असताना 24 तास सगळ्या फॅसिलिटीज असताना हे लेकर नुसतं आणि नुसतं
रॉंग अजम्पशनवर जगतायत. असेच पुढचे 3-4 महिने निघून जातील, आयुष्यात पश्चातापाशिवाय काही राहणार नाही. त्यामुळे याच्यावर प्रॉपरली विचार करा. असे काही जुने विद्यार्थी पण आहेत ज्यांनी माइंडमध्ये एक सेट करून ठेवले, हां मला काय, मला सिम्प्लिफिकेशन येतं, मला काय, मला कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल येतं, मला काय, मला नंबर सिरीज येतं. अरे पण दादा तुला नंबर सिरीज येतं, मलाही नंबर सिरीज येतं, तुझं नंबर सिरीज सोडवायला तुला 5 क्वेश्चन सोडवायला तुला 5 मिनिटं लागतात, मी 5 नंबर सिरीजचे क्वेश्चन जास्तीत जास्त 2 ते 2.5 मिनिटात सोडवतो, ऑफकोर्स माझे अटेम्प जास्त होतील ना दादा तुझ्यापेक्षा. आणि जेव्हा असं होईल तेव्हा माझे अटेम्प्ट असतील 55-60 आणि तो अडकशील 40-45 वर, कसे रिझल्ट येतील. त्यामुळे इथं बरेच जण हे रॉंग अझम्पशन घेऊन चालतायत की मला सगळं येतंय. अजूनही बरेच जण असे आहेत की ज्यांना प्रीचे वांदे आहेत आणि यांना वाटतंय की स्टॅटिक जीके चे पूर्ण व्हिडिओज मला द्या सर. अरे बाबा तुला स्टॅटिक जीके काय, तुला स्टॅटिक देतो, बँकिंग देतो, करंट देतो, तुला सगळं देतो, पण आधी प्री तपास होशील. जीए कुठं कामाला येतं मेन्समध्ये, आणि तू जीए आतापासून करण्यात काय लॉजिक आहे दादा. तुझं बॅच चालू आहे, अगोदर तुला क्वांट रिजनिंग इंग्लिशची प्रॅक्टिस करावी लागेल, त्याच्यावर फोकस करून प्री पास व्हावं लागेल, मग मेन्सला तुला जीए कामाला येईल ना. आणि सर मी जीए पास प्री पास झालो तर मग होय ना, मी कुठं नाही म्हणतोय, मला तर किती आनंद आहे त्या गोष्टीचा. मी अचानक प्री पास झालो तर मग मी कुठं नाही म्हणतोय, अचानकच होणार आहे. तुम्ही असं काय, तुम्ही फार काही लगे मेहनत म्हणजे 6 वर्ष लागणार नाही तुम्हाला प्री पास व्हायला. पण पहिली प्रायोरिटी सेट करा, रॉंग अझम्पशनवर जगू नका. काही लोक असतात, हा आता माझी बॅच झाली, आता मी माझं आता मी औरंगाबाद येईल, मग मी 4 महिन्यात बॅच करेल, मग ती मग पुढच्या 5व्या महिन्यात माझं सिलेक्शन होईल, मग 6 महिन्यात लग्न करेल आणि 7व्या महिन्यात लेकरू. रुको, जरा सबर करो, एवढी घाई कशी चालेल. मग जर तुमचं जर असं असेल तर मग दादांनो, जे लोक मागच्या वर्ष 2 वर्षापासून तयारी करतायत ते काही येळेत का? तर थोडंसं विचार करा, रॉंग अझम्पशनवर जगू नका प्लीज. रॉंग अझम्पशनवर जगू नका, थोडं लक्ष द्या. ठीक आहे, याच्यावर मी बोलतोय पुढे अजून. त्यानंतर काही लोकांचं म्हणणं आहे मी फेल झालो पण तरी पण मी मेन्सचं प्रिपरेशन चालू ठेवू की बंद करू, मेन्सचं प्रिपरेशनचं काय करू. बघा मी तुम्हाला सांगतोय, एकदा प्रीचे रिझल्ट येऊ द्या, स्कोर येऊ द्या. आणि इनफॅक्ट मी तुम्हाला यायच्या अगोदर पण सांगेल की जे या रेंजमध्ये लोक होते आणि फेल झाले त्यांनी मेन्सचं प्रिपरेशन चालू ठेवा, जे एकदमच ज्यांचे अटेम्प्ट 35, 40, 45, 50 पर्यंत होते त्यांनी जास्तीत जास्त वेळ अजूनही प्रीला द्या आणि वेळ जो आहे कमी वेळ मेन्सला द्या. आणि ज्यांचे अटेम्प्ट एकदमच लेस दॅन 45 होते त्यांनी सध्या मी 80% टाइम हा प्रीला द्यावा. म्हणजे मी सांगतोय काय बघा, लक्ष द्या, ज्यांचे अटेम्प्ट 50 ते 55 होते फेल झाले त्यांनी मेन्सला किती वेळ द्यावा आणि प्रीला किती वेळ द्यावा. यांनी 50% वेळ मेन्सला आणि 50% वेळ प्रीला दिला पाहिजे. ज्यांचे अटेम्प्ट 45 ते 50 यांनी थोडं जास्त वेळ दिला तरी चालेल, 60% मेन्सला आणि 40% प्रीला, यांनी 50-50% वेळ द्यायला पाहिजे. आणि ज्यांचे अटेम्प्ट एकदमच 40 ते 45 दरम्यान होते यांनी 80% वेळ जो आहे हा प्रीला आणि 20% वेळ जो आहे हा मेन्सला दिला पाहिजे. अशा पद्धतीने तुमचं शेड्यूल बनवा, भाविश्वात जगू नका की आता मी प्री पास होणार, संध्याकाळी स्वप्न पडतंय प्री पास होणार, सकाळी उठलं की मग लक्षात येतंय अरे मला तर काहीच जमेना. तर थोडंसं या भाविश्वातून बाहेर पडा, प्रॅक्टिकल लाईफ जगा, भूतकाळात जगू नका. या काही अकॅडमिकच्या एक्झाम नाही आहेत बाळांनो की मी जमलं, मला 30, 60, 90 डिग्रीचं प्रमेय जमलं म्हणजे मला ते येईल आणि मी पद्धतशीर हळूहळू पूर्ण उतरून काढेल, असं नाही आहे. इथं कम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत, कम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये एकच असतं, बाप दाखवणी ते श्राद्ध घाल. इथं कम्प्लिटली डिपेंड करतो तुमच्या प्रॅक्टिसवर. कालची गोष्ट सांगतो, SBI क्लर्कला जेव्हा मी एक्झामला गेलो, माझी ॲक्च्युली एक्झामला जाण्याची इच्छा नव्हती, म्हणजे मी स्वतः एक्झामला गेलो होतो पण तरी पण माझी जाण्याची इच्छा नव्हती, का तर ते मध्ये त्रास देतात म्हणून का. आणि त्याच्या मागचं अजून एक रिझन होतं की बाबा
क्वांट आपल्याला चांगलं जमतं, इंग्लिश जमतं, पण रिझनिंगची प्रॅक्टिस तेवढी राहिलेली नाही आहे, कशाला एखाद्या लेखकाचं नुकसान आपण करावं. पण अचानक एक जुने मित्र आहेत, ते भेटले त्यांच्या मुलात, त्यांच्या मित्राच्या त्यांच्या क्लासमेटचा एक पेपर होता, त्यांनी फोर्स केला खूप, नाही सर चला चला याचा याला जे होईल ते होईल करूया. ठीक आहे, एक्झामला गेलो, 95 अटेम्प्ट पण झाले, रिझनिंगही जमलं, कालचा पेपर सोपा होता कम्पॅरेटिव्हली. पण कुठेतरी बॅक ऑफ द माइंड आम्हाला सुद्धा भीती वाटते, आम्ही सुद्धा विचार करतो की यार नाही बाबा प्रॅक्टिस कर, प्रॅक्टिस शिवाय पर्याय नाही, काय गरज आहे, मी तर मास्तर आहे, मी तर पास झालोय, सिलेक्शन झालंय माझं 3 ठिकाणी, मग मी कशाला प्रॅक्टिस करू, मी कशाला विचार करू की प्रॅक्टिस केली पाहिजे. पण तरी पण मी काय विचार करतो की नाही, प्रॅक्टिस केल्याशिवाय शक्य नाही आहे, एवढं सहज नाही होणार आहे सगळ्या गोष्टी. त्यामुळे प्रॅक्टिस करा. मी तर मग असं विचार, मी तर अशा भावविश्वास जगलं पाहिजे की मी तर मास्तर आहे, मी तर कुठली एक्झाम दिली आणि पास होईल. विचार करा, जर आम्ही असे विचार करतोय तुमची तर काहीच लायकी नाही दादांनो, तुम्ही तर एकदम नऊ शिकेत. त्यामुळे या गोष्टीवर विचार करा, रॉंग अझम्पशन करू नका. मेन्सचं प्रिपरेशन कुणी करावं सांगतोय, अशा अशा पद्धतीने चालू ठेवा मेन्सचं प्रिपरेशन साईड बाय साईड. मी पूर्ण बंद करा असं म्हणत नाही. हां, जे लोक या रेंजमध्ये आहेत त्यांनी काय करायचंय, फक्त या 20% टाइम जो आहे त्यांनी कशाला द्यायचंय, क्वांट रिझनिंगच्या PDF थोडाफार वेळ GA स्टॅटिक आणि बँकिंग करून ठेवा. ज्या करंट अफेअर्स आतापासून करण्याची गरज नाही तुम्हाला. ठीक आहे, आता येऊया अपॉर्च्युनिटीज. आता अपकमिंग अपॉर्च्युनिटीज तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. अपकमिंग अपॉर्च्युनिटीज जर म्हणलं तर मग NICLची आता ड्युरिंग एक एक्झाम आली आहे, NICLची AOची प्लस NICLची असिस्टंटची एक्झाम एक वेटिंगला आहे. त्यानंतर याच वर्षीची IBPS PO आहे, IBPS PO. त्यानंतर IBPS क्लर्क आहे, IBPS क्लर्क. त्यानंतर याच वर्षी येणारी जर एक्झाम म्हणलं तर RBI असिस्टंट आहे, RBI असिस्टंटची ॲडव्हर्टिजमेंट येणार. त्यानंतर जे लोक IBPS SO साठी एलिजिबल आहेत, IBPS SO आहे. त्यानंतर अजून SBI PO आहे, यावर्षीची SBI PO. एवढ्या एक्झाम तर तुमच्या कन्फर्म होणार आहे साईड बाय साईड, अजूनही काही एक्झाम होऊ शकतात. त्यामुळं RRB PO फेल झालो काही विशेष गोष्ट नाही झाली, फेल होणं पास होणं ही नॅचरल प्रोसेस आहे बाळांनो. फेल आम्ही पण झालो होतो, फेल प्रत्येक जण होतात असं काही नाही. फक्त लोक जेव्हा सक्सेस मिळतं त्या सक्सेसला पाहतात, त्याच्या मागचं बॅकग्राऊंड पाहत नाही. उद्या जेव्हा तुम्ही सक्सेस होताल तेव्हा तुम्हाला कुणी नाही विचारणार, खरे बाबा तू RRB PO मध्ये फेल झाला होता का, ते हेच म्हणतील, हा तुझं सिलेक्शन झालं का, बस मग तुझ्याशी तुझ्या फेल्युअरशी आम्हाला काही घेणे नाही. त्यामुळं फेल्युअर आणि पास या नाण्याचे दोन बाजू आहेत. एक्झाममध्ये पास होणे, एक्झाममध्ये फेल होणे, या नाण्याचे दोन्ही बाजू आहेत आणि आपल्याला ते ॲक्सेप्ट करून चालाव्या लागतील. फक्त एवढं आहे की या फेल्युअरमधून शिका, या फेल्युअरमधून प्रॉपरली शिका की नेमक्या काय काय चुका झाल्या. बघा, माझं MBA नाही झालंय पण नॉर्मली या बेसिक गोष्टी मला माहिती आहे. एक कन्सेप्ट आहे बघा, SWOT अनालिसिस. आपल्या स्ट्रेंथ काय, विकनेस काय, अपॉर्च्युनिटीज काय आणि थ्रेट्स काय. आपल्या केसमध्ये थ्रेट्स नाही आहेत, आपल्या केसमध्ये या तीनच गोष्टी आहेत, स्ट्रेंथ, विकनेस आणि अपॉर्च्युनिटीज. माझ्या स्ट्रेंथ काय त्या बघा. आता हा पिरियड जो आहे हा थोडासा रिलीफ करून देणारा पिरियड आहे. म्हणजे एक्झाममध्ये आता IDBIच्या दोन अपॉर्च्युनिटीज आहेत, पण IDBIचे ऑलरेडी ॲप्लिकेशन येऊन गेलेत, काही लोकांनी IDBIचे फॉर्म भरले असतील, POचे आणि असिस्टंट मॅनेजरचे आणि एक्झिक्युटिव्हचे, या दोन अपॉर्च्युनिटीज आहेत. तर सध्या अपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत, याच्यावरही जास्त विचार करण्याची गरज नाही. तुम्ही फक्त काम करायचं आहे तुमच्या स्ट्रेंथवर आणि विकनेस ज्या आहेत तुमच्या, विकनेस या बघा नेमक्या काय काय आहेत आणि पुढचे काही दिवस विकनेसवर प्रॉपर मारा करा. आणि विकनेसवर मारा करताना असं म्हणतात ना, एक तर सापाला हात लावूच नये आणि लावला तर मरूस तर मारत राहावं, नाही तो आपल्यावर अंगावर येण्याचे चान्सेस असतात. म्हणजे कुणाला बोट लावूच नये आणि एकदा लावलं तर मग पूर्ण विषय संपेपर्यंत माग हटूच नये. तर विकनेसवर, आता समजा एखाद्याची कमर्शियल मॅथ्स विकनेस आहे, एकदा विकनेसवर घाव घालणं चालू केलं आणि एवढे दन 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 घाव घालायचे की शेवटपर्यंत टेन्शनच नाही राहिलं पाहिजे. म्हणजे ते विकनेसला स्ट्रेंथमध्ये जोपर्यंत कन्वर्ट होत नाही तोपर्यंत त्याच्यावर घाव घाला. ठीक आहे, त्यानंतर बघा अपॉर्च्युनिटी. आता अटेम्प्ट कशी इन्क्रीज करायची. बघा, अटेम्प्ट इन्क्रीज करण्यासाठी बाबाजीकडे फक्त एकच पुढी आहे, ती म्हणजे प्रॅक्टिस, दुसरं काहीच नाही.
प्रॅक्टिस केल्याशिवाय पर्याय नाही. मी स्वतः आजही प्री एक्झाम देऊन पाहतो घरी, कधी जेव्हा रिकामी वेळ भेटतो तेव्हा मी एखाद दिवशी एखादी प्री एक्झाम देऊन बघतो स्वतः. काय देऊन बघतो, मला काय गरज देण्याची, मी तर मास्तर आहे. पण आपली लेवल काय आहे, आपण कुठे करतोय, आपण काय करतोय सध्या, या गोष्टी आपल्याला प्रॉपरली समजून घ्याव्या लागतात. आपल्या स्ट्रेंथ काय आहेत, आपले काल मला नेहमी अनसर्टन नंबरचं पझल जमत नाही, फोबिया आहे माझ्या मध्ये तो. आणि मी आजपर्यंत मी गॅरंटीने सांगतो, जर 50 प्रश्न जर मी वेळ काढून सॉल्व्ह केले ना तो फोबिया दूर होऊन जाईल, पण वेळच मिळत नाही. कालही माझं अनसर्टन नंबरचं पझल नाही बसलं, नाहीच बसलं, म्हणजे ती सिटिंग माझी नाही बसली. त्यात एक प्रश्न सोडवला ते पण मला गॅरंटी आहे चुकला आहे तो. बाहेर येऊन मी विचारलं सरांना, सर म्हटलं नाही 17 उत्तर आहे माझं, 16 आलं होतं. तो एक फोबिया बसलाय माझ्या मनात. आणि तेवढे मी रिझनिंगचे फक्त 2-3 क्वेश्चन सॉल्व्ह, 2 क्वेश्चन स्किप केलेत, बाकी सगळे सोडवलेत, बाकी सगळे सोडवलेत. त्यामुळं प्रॉपरली थोडंसं बघा, स्ट्रेंथ काय, विकनेस काय, प्रॅक्टिस करा. आता प्रॅक्टिस कशी करू सर, प्रॅक्टिस कशी करू, बघा क्वांट आणि LR हे दोन सब्जेक्ट असे जिथं ॲक्युरेसी आणि अटेम्प्ट भरपूर वाढू शकतात. इंग्लिश हा बाय डिफॉल्ट येणारा सब्जेक्ट आहे, त्याला प्रॅक्टिसची गरज नाही, त्याला कन्सेप्टची गरज आहे. तर क्वांट आणि LR मध्ये कमर्शियलचे टॉपिक प्लस नॉन कमर्शियलचे टॉपिक. आता मी फक्त आणि फक्त नॉन कमर्शियलवर बोलणार नाही, मी कमर्शियलचे टॉपिक आणि नॉन कमर्शियलचे टॉपिक. कमर्शियलचे सगळ्यांशी मिळून 2-2 प्रश्न, सगळ्यांशी मिळून 2-2 प्रश्न रोज अशा पद्धतीने 8-9-10 टॉपिक आहेत, यांचे 20 आणि कमर्शियलचे प्रत्येक टॉपिकचे 20-20 असे, यांचे जवळपास 100, म्हणजे 120 क्वेश्चन डेली, 120 क्वेश्चन डेली. पुढचे 15 दिवस सॉल्व्ह करा, बदल नाही झाला तर मी तुमच्या समोर उभं राहणार नाही. पण प्रामाणिकपणे पुढचे 15 दिवस रेग्युलर रोज करेल, मग इकडचा दिवस इकडून निघला तरी चालेल, पण मी रोज क्वेश्चन 120 सॉल्व्ह करेल, म्हणजे करेल. याच्यामध्ये मी काहीच एक्सक्युजेस नाही ठेवणार. सेम रिझनिंगचं, ईच टॉपिक, सिटिंग अरेंजमेंट असेल, पझल असेल, ईच टॉपिकचे, प्रत्येक टॉपिकचे एक 20 क्वेश्चन घ्या, प्रत्येक टॉपिकचे 20 क्वेश्चन घ्या. 6-7 टॉपिक आहेत, 120-140 क्वेश्चन रोज सॉल्व्ह करायचे. म्हणजे ही ऍक्टिव्हिटी माझी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी झोपणारच नाही. आणि पुढच्या 8-10 दिवस ज्यांची परीक्षा नाही आहे त्यांनी कुठलीच प्री देऊ नका, ऑनलाईन टेस्ट देऊच नका. 10-12 दिवसानंतर जेव्हा तुम्ही याची चांगली प्रॉपरली प्रॅक्टिस करताल तेव्हा टेस्ट देणं चालू करा, तोपर्यंत अजिबात टेस्ट देऊ नका. आणि मग नंतर टेस्ट द्या आणि मग मला सांगा की सर बदल झाला की नाही. तुम्ही आज मला सांगायचं आणि 10 दिवसानंतर रोज प्रॅक्टिस करायची आणि मग या नंबरवर मला मेसेज करून कॉल करून सांगायचं सर बदल झालाय की नाही झालाय. जर बदल नाही झाला तुमच्या अपयशाचं पूर्ण जबाबदारी मी स्वतः घेईल. जर बदल नाही झाला तर अपयशाची पूर्ण जबाबदारी मी स्वतः घेईल. आणि बदल झाला तर तुमच्या यशाला तुम्हीच कारणीभूत, मी काही कारणीभूत नाही, माझं फक्त डायरेक्शन दाखवायचं काम आहे. त्यामुळे प्रॉपरली हे पुढचे 15-10-12 दिवस करा रेग्युलरली, आपोआप अटेम्प्ट आणि ॲक्युरसी दोन्ही वाढतील. आपोआप ॲक्युरसी आणि अटेम्प्ट, प्रॅक्टिस अटेम्प्ट, ॲक्युरसी कशी इम्प्रूव्ह करू सर, काहीच लक्ष देऊ नका, नुसते अटेम्प्ट करत जा, नुसते अटेम्प्ट करत जा. पुढचे 10-12 दिवस जे आहेत प्रॉपरली नुसते अटेम्प्टवर फोकस करा, काहीच करू नका. प्रॅक्टिसने आपोआप ॲक्युरसी वाढेल. पुन्हा सांगतोय, नंबर दिलाय मी तुम्हाला, बिंदास्त मला सांगा सर ॲक्युरसी अटेम्प्ट वाढली की नाही वाढले. पण प्रामाणिकपणे 15 दिवस माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवा, 100% विश्वास ठेवा. माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवून मी जे सांगतोय तेवढं करा. पुढच्या 15 दिवसांमध्ये बदल नाही झाला तुमच्या अपयशाला मी स्वतः कारणीभूत असेल, मी तुम्हाला सांगतोय. पण पुढचे 15 दिवस पूर्ण सरांनी सांगितलं ना म्हणून करायचे, बाकी काहीच नाही. सरांनी सांगितलंय असं करायचं तुम्ही तसंच करणार, बाकी काहीच नाही करणार. एवढं पुढचे 15 दिवस करा बस, बाकी काही नाही. ठीक आहे, लक्ष द्या. त्यानंतर पते की बात. आता शेवटी बघा, पुन्हा पते की बात वर येतो, शेवटचे 2 मिनिटं घेतो आणि थांबवतो. मागच्या झालेल्या चुका बघा. आता RRBPO फ्री फेल झालो, RRBPO प्री फेल झालो, काय मग मोठी गोष्ट झाली का? बघा, वाईट प्रत्येकाला वाटतात. मी जरी तुमच्या जागेवर असतो तुम्हाला पण वाईट वाटलं असतं, पण त्या दुःखाला किती दिवस सगळं बसायचं? आता द्या की सोडून त्याला, झालो ना फेल, चला ठीक आहे, पार्ट ऑफ लाईफ. आणि यानंतर हा आयुष्याचा भाग बनवून घ्या. RRB असिस्टंट एखादं, आता काही विद्यार्थी RRB असिस्टंट पण फेल होणार आहे, नॅचरल गोष्ट आहे.
जेवढे लोकांनी परीक्षा दिली ते काही सगळे सगळे पास होणार नाहीत, पण त्याला आयुष्याचा भाग बनवून घ्या. पण ही गोष्ट लक्षात ठेवा की आजचं फेल्युअर एवढं इगोर घेईल, एवढं इगोर घेईल की उद्या सक्सेस मिळालाच पाहिजे, उद्या कुठल्याही परिस्थितीत सक्सेस मिळालाच पाहिजे एवढं इगोर आजचं फेल्युअर घेईल. प्रश्नांना इगोर घेऊ नका, परीक्षेत फेल्युअरला इगोर घ्या, ठीक आहे. त्यानंतर आता पत्रकी बात मध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक, तुमची संगत जी आहे कशी आहे खूप डिपेंड करतं. तुमची कंपनी, तुमचे मित्र कोण आहेत, तुमचे सगळेच मित्र अभ्यास करतात का? हो करतात, मग तुमचे मित्र अगदी चांगले आहेत. तुमचं आयुष्य पुढे कसं असेल हे ठरवतात तुमची आजची संगत. मला तुमच्या कुठल्याही मित्रांमध्ये भांडणं लावायची नाहीयेत. माझं म्हणणं आहे तुम्ही मित्र आहेत आयुष्यभर मित्र राहा, फक्त पुढचे 6 महिने असे मित्र बनवा जे मित्र खरंच तुमची या रिलेटेड मदत करतील, खरंच तुमचे मित्र तुमचे एवढे सिरियस असतील. हे खूप डिपेंड करतं बाळांना आयुष्यात. आज जर माझे मित्र गावाकडची शेती करणारे असे, तर मी पण आज शेतीच करत राहिलो असतो. कारण ते थोडी ना सांगतील की बाबा बँकिंगच्या परीक्षा अशा असतात, जाय तुझ्यात एवढं पोटेन्शियल आहे बँकिंग करू शकतो. आज माझे मित्र या फील्डचे म्हणून मी आज या फील्डमध्ये आलो आहे. त्यामुळे तुमची कंपनी खूप मॅटर करते. त्यानंतर बघा, त्यानंतर एक जास्त बघा, नॉर्मली आता समजा मी तुम्हाला एवढ्या लोकांना मार्गदर्शन करतो, मी तुम्हाला एवढ्या लोकांना सांगतो की माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवा, ठीक आहे. आणि जेव्हा माझा सख्खाच भाऊ म्हणतो मला नाही भैया माय रूल माय लाईफ, तेव्हा तो वाईट वाटणार ना माणसाला, सर तुम्ही असं का म्हणतायत असं. मी यामुळे म्हणतोय की नॉन सारथीचे स्टुडंट्स मेसेज करतात, कॉल करतात, सर मी तुम्हाला फॉलो करतोय मागच्या काही दिवसांपासून रेग्युलरली आणि खूप चांगला फरक पडला. कालच एक नाशिकचा एक मुलगा आहे जो आयडी ज्याने आपल्या याच्या टेस्ट घेतल्या होत्या, ऑलिव्ह बोर्डच्या टेस्ट घेतल्या होत्या, आपल्या क्लासचा स्टुडंट पण नाही आहे, आणि तो म्हणतो की रेग्युलरली मी तुम्हाला फॉलो करतो आणि प्रॉपरली सगळं बघतो. मग आपण विचार करतो की अरे यार एवढे बाहेरचे लेकर आहेत जे आपल्याला फॉलो करतायत, सक्सेस मिळतंय, आणि आपलेच सख्खे लेकर म्हणजे आपले स्टुडंट्स हे म्हणतात नाही सर माय रूल माय लाईफ, मग जा तुम्ही उडत. असं जर म्हणलं तर तुमच्या आयुष्याचं नुकसान आहे की आमच्या आयुष्याचं नुकसान आहे. त्यामुळं प्रॉपरली दादांना तुम्हाला हात जोडून विनंती आहे, ब्लाइंडली विश्वास ठेवून आम्हाला फॉलो करा, प्रॉपरली पूर्ण विश्वास ठेवून आम्हाला फॉलो करा, तुमचं कवडीचंही नुकसान होणार नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट कन्सिस्टंट राहा. कारण मी माझ्या मागच्या 10 वर्षाच्या लाईफ स्पॅनमध्ये या फील्डमध्ये कन्सिस्टंट लोकांचे रिझल्ट्स पाहिलेले आहेत, ब्रिलियंट लोकांचे नाही. ब्रिलियंट लोक येतात जातात, रिझल्ट्स त्यांचे येतात जे कन्सिस्टंट आहेत. त्यामुळे या 2-3 गोष्टी खूप मॅटर करतात आयुष्यात. एक तुमची कंपनी, दुसरं ब्लाइंडली आम्हाला फॉलो करा, आणि तिसरं कन्सिस्टंट राहा. काहीही तुम्हाला डाऊट वाटला, एक्झामबद्दल तुम्हाला काहीही अडचण वाटली, बिंदास तुम्ही मला या नंबरवर कॉल करा, मेसेज करा, काही प्रॉब्लेम नाही. मी रेग्युलरली या गोष्टी करतो. तुम्हाला जरी व्हॉट्सअपला मी तुम्हाला सकाळी रिप्लाय दिला नाही, तर मी रोज रात्री झोपताना ईच अँड एव्हरी व्यक्तीचा रिप्लाय करतो, म्हणजे करतोच. रोज मी रात्रीचा 1/4 तास हा रिप्लाय करण्यासाठीच काढून ठेवलेला आहे. तुम्ही बिंदास मला याच्यावर रिप्लाय करा, ठीक आहे. चलो तर आजच्यासाठी थांबूया. काही डाऊट असेल बिंदास मला मेसेज करा, रिप्लाय करा, कॉल करा, काही प्रॉब्लेम नाही. आणि सगळ्या गोष्टी प्रॉपरली फॉलो करा. पुढच्या 10-12 दिवसामध्ये बदल झाला तर मला नक्की फोन करा, नाही बदल झाला तरी नक्की फोन करा. यश अपयश सगळी जबाबदारी मी घेईल, ठीक आहे. चलो थँक्यू व्हेरी मच, ऑल द बेस्ट.